व्यवहारी आपण म्हणताचे नियम आपण नाकताच पाहिजे. त्या नियमाचा उपयोग करून व्यवहारी आपण नाकातलं पहिलं गण आपण सोडूया. एका पुस्तकाचा 2/5 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 110 पानं वाचायची राहिली तर त्या पुस्तकात किती पाने आहेत. दिलेलं उदाहरण बारकाईने वाचायचं. वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की पुस्तकाचे एकूण भाग 5 केले. एकूण भाग 5 केले बरोबर. मग आता त्यातले किती 2 वाचले तर कधी अजून 10 पानाच्या मध्ये असतील तर राहिले किती भाग. शिल्लक 3 भाग राहिले. मला शिल्लक 3 भाग राहिले म्हणजे किती पानं वाचायची राहिली तर 110. आणि 2 कधी पूर्ण होतील की अजून 10 पानं वाचल्यानंतर. म्हणजे 3 भाग बरोबर 110 + 10 म्हणजे 120 पानं. 3 भाग बरोबर 120 मग राहिले किती. 1 भाग बरोबर मग 120/3 म्हणजे 3×12 म्हणजे 40. म्हणजे 1 भाग आपला 40 आलाय. पुस्तकाचे भाग किती केले 5. म्हणून मग 5×40=200 म्हणजेच त्या पुस्तकामध्ये एकूण पानं आहेत ती 200. म्हणजे आपलं उत्तर येतंय ते पर्याय क्रमांक 3 200. आता सहज आपण इथं विचार काय केला फक्त की 2/5 आहे. 5 भाग केले त्यातले 2 वाचून झाले तर कधी पूर्ण होतील ते अजून 10 पानं असल्यानंतर. मग शिल्लक किती राहिले 3 भाग. 3 भाग बरोबर 110 + 10 पानं एकूण झाले 120. म्हणजे 1 भाग बरोबर 40 पानं झाले. म्हणजे 5×40 म्हणजे 200 कारण 5 भाग आहेत. मग अशा रीतीने त्या पुस्तकामध्ये 200 पानं आहेत सहज आपल्याला काढता येतं. दुसरं उदाहरण आपल्या समोर आता A=B, B=C आणि C=D. तर पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. D=2, B=7, A=5, C=3 या पद्धतीने. मग आपण आताच नियम पाहिलाय जर अंश समान असतील, जर दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान असेल तो अपूर्णांक मोठा असतो. या ठिकाणी A=B, C सगळे बरोबर आहेत. D, B, A, C सगळे बरोबर आहेत. पण त्यांचा छेदाचा जर विचार केला तर सर्वात लहान छेद तो म्हणजे या ठिकाणी 2/9 येतो. म्हणून मग आपलं D=2 हा अपूर्णांक त्या ठिकाणी सर्वात मोठा आहे. म्हणजे आपलं उत्तर येतं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 D=2. म्हणजे जे नियम सांगितले त्या नियमाचा अशा रीतीने आपण सरळ वापर केला तर उदाहरण आपल्याला सोडवायला काही अवघड जाणार नाही. आपण जर प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलं आतापर्यंत आलेल्या त्याच्यावरती दशांश अपूर्णांकाचे आपण मागे आधी सोडवले उदाहरणं आणि आत्ता सोडवले उदाहरणं याच पद्धतीने आलेले. आपण ते सहजरित्या सोडू शकतो आणि आपल्याला जे पाहिजे ते साध्य आपण त्या ठिकाणी करू शकतो.